समोर आलेला एखादा लहानसा कागदाचा तुकडा, त्याच्यावरच्या दोन चार ओळींचा मजकूर, पुढ्यात येऊन पडलेलं एखादं पत्र किंवा एखादी निमंत्रण पत्रिका, रोजच्या साचेबंद व्यवहारापासून आपल्याला दूर दूर घेऊन जाते, मनाला पंख फुटतात आणि सारखा पुढे धावणारा काळ काही क्षणांसाठी पुन्हा जणू माघारी येतो. अशीच ही समोरची निमंत्रण पत्रिका, माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याची, माझी शाळा, विद्याधाम प्रशाला, शाळेचं प्रवेश द्वार. बाल वयात ही प्रशाला म्हणजे आमचं अवघं विश्व. मनाच्या आत आत खूप खूप आत या शाळेचं एक आढळ असं स्थान आहे. वर्गाच्या त्या खोल्या, ते बाक, एखादं शिल्प कोरावं ना तस कोरलं गेलंय आमच्या मनात. आईला विसरणं कधी शक्य आहे का? वडिलांचं कधी कुणाला विस्मरण होत असत का? शाळेचही तसच आहे. ती माझी शाळा रेखीव लेण्यांपेक्षा अधिक सुंदर वाटणारी आमची वास्तू, कारण इथं साकारली आहेत हजारो हजारो सजीव शिल्प. इथं मिळाला रंग भवितव्याला, इथं मिळाली दिशा गोंधळलेल्या पावलांना, तिथंच उलगडलं जगाचं अफाटपण आणि विस्तारली विचारांची वर्तुळ. किती सुंदर होता काळ तो. इथंच भागली खरी ज्ञानाची तहान, पण खरंच ओठांना कोरड पडायची तेव्हा नळापर्यंत धावत जाण्याचा तो न उरलेला धीर, अशा वेळी लपत छपत नजरा चुकवत पावलं वळायची शिक्षकांसाठी असलेल्या रांजणांकडे. त्या रांजणातले चार थेंब पोटात गेले की लाभायचं एक विलक्षण समाधान. ती वास्तू, ती प्रशाला, नक्षत्रांहून सुंदर भासणाऱ्या त्या प्रार्थनेच्या रांगा, ओठात प्रार्थना पण मनात खट्याळ पण उसळत असायचं. प्रार्थनेसाठी ओठ हलत असायचे पण लक्ष असायचं आजूबाजूला उभ्या असलेल्या मित्रांकडे. शिक्षकांची नजर चतुराईनं चुकवून मित्रांच्या खोड्या काढण्याची अनावर उर्मी प्रार्थनेच्या वेळी जागी होईल. प्रार्थनेला रोज नवा शेजारी आणि रोज नवी मस्करी, पण हे सारं करायचं ते चेहऱ्यावरचा साळसूदपणा न ढळू देता, आणि या साऱ्यासाठी लागायचं एक अद्भुत कौशल्य. त्या खोड्या, तो आकाशाला भेदू पाहणारा अनिर्बंध दंगा, ते सगळे तास, ते शिकवणारे अध्यापक, त्यांचं तळमळीनं शिकवणं, पण कधी कधी आगळ्याच मिश्किलपणाचा आमचा फुटणारा बांध, कर्कश्य वाटला तरी निरागस निष्पाप. त्या शिक्षा, शिक्षेनंतर थोड्या वेळापुरतं आलेलं शहाण गांभीर्य, मग शिकवण्याकडे लक्ष देणं,
ते स्पेलिंग पाठ करणं, ते कवितांचं सामुदायिक वाचन, प्रश्नांची उत्तर देण्याची चढाओढ, सार सार सुरू व्हायचं। पण थोडा वेळ हे प्रौढ पण टिकायचं आणि मध्येच भूक लागल्याची जबरदस्त जाणीव। मार खावा लागला तरी चालेल, पण डबा खाणं फार महत्त्वाचं। आणि ती बंध मुक्त करणारी मधली सुट्टी, प्रत्येक घासा बरोबर चघळलेल्या अवीट गप्पा, कधीही न संपणाऱ्या, उत्तर उत्तर रंगत जाणाऱ्या, आणि वाटाघाटीनं संपणारे रसाळ डबे। मग पाण्यासाठी हौदाकडे धाव घेणं, आणि एकदा पोटभर पाणी पिऊन झालं की मग उरलेल्या वेळात नवीन खोड्यांचा शोध। मधली सुट्टी संपवून पुन्हा वर्गात जाण्याची वेळ आली की पाय कसे जड व्हायचे, पण वर्गात सर येईपर्यंत सापडलेला खडू फळ्यावर उमटवून पाहण्याची अनावर ओढ, आणि काढलेली कलाकृती पुसण्याची घाई गडबड, आणि मग वेद लागायचे ते शाळा सुटण्याचे। घंटेचा शाळा सुटल्याचा आवडता आवाज, असह्य वाटणारी काही क्षणांपुरतीची मित्रांची ताटातूट, शाळा सुटली तरी वारकऱ्याचा पाय पंढरीतून सहज निघत नाही, अगदी तसच व्हायचं। इथेच कुठेतरी बसून राहावं वाटायचं, आणि मग मनात सुरू व्हायची दिवसभराची उजळणी। आणि उद्या पुन्हा शाळा भरणार असल्याचा दिलासा देणारा आनंद, किती किती आठवणी, स्मृतींचे कितीतरी मोहक ठिपके। या निमंत्रणानं उलगडली क्षणात भूतकाळाची असंख्य पानं। वाटत विद्यार्थी दशा ही तर अगदी काल परवाची गोष्ट, पण मोजू लागलं तर बोट पुरत नाही। घड्याळाच्या काट्यांवर बसून कित्येक क्षण असे पळत गेले पळत गेले। सूर्याच्या उगवण्या मावळण्यानं कित्येक दिवस पाहता पाहता निघून गेले। भिंतीवरच्या फडफडणाऱ्या कॅलेंडरनं किती किती वर्ष चोरून नेली। बघता बघता दोन तप उलटून गेले। तो सारा काळाचा पडदा बाजूला सारून आज पुन्हा मी पाय टाकणार आहे माझ्या शाळेत, माझ्या विद्याधाम प्रशालेत, माझ्या बालपणात, हो माझ्या बालपणात।